ಭೂಮಿ ಕನ್ನಡ. अरे महेंद्र पण आला बघ. लक्ष्मी महेंद्र पण आलाय. दादा तुझीच वाट बघत होते. चल राखी बांधून घेऊ. काय वाटलं का तुझ्याकडनं राखी बांधून घ्यायला आलोय मी? मी तुझ्याकडनं राखी बांधून घेणार नाही. असं का बोलतोस? काय झालं? मला चांगलं माहितीये तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते. राखीची नाटक कशाला ग? अरे ना अरे वा झकास झाली की रांगोळी. दोन दोन भाऊ आहेत पण एकही वेळेवर हजर नसतो. हजर खर तर राखी बांधण्याचा माझा मूड तर नव्हता पण आईने सांगितलं म्हणून. हो का? उठ मग, नको बांधून घेऊ. उठ उठ उठ, चल उठ तू. अगं गंमत करत होतो. हो का? अशी कोणी गंमत करत का? ते पण आजच्या दिवशी. मी ना बांधत तुला राखी. सॉरी सॉरी. अरे हो हो हो, भांडू नका तुम्ही दोघ. बांधून गेले राखी. सॉरी. ये बघ, राखी तुटली किंवा सुटली नाही पाहिजे, नाहीतर बघ मग. ठीक आहे, मी तर खूप घाबरलो. मी काय करणार आहे आता? मी हा हात अजिबात हलवणार नाही. तर ते काम करतो ना, हा हात फक्त खिशात ठेवतो आणि अजून कुठलंही काम करणार नाही. नाटकी. अंगावर ओढवत की काय? किती कचरा आहे, पटपट हात चालव की. हे चल. माझं गिफ्ट ते दे आधी. चल. तुझं गिफ्ट तुझ्या रूम मध्ये आहे. गिफ्ट तर ओवाळताना देतात ना. ते दे. चल चल चल. ओके मग माझ्याकडे काही आहे का? ओ येस, तुझ्यासाठी तात्पुरता गिफ्ट. थँक यू. थांब, पाया कोण पडणार? विसरले. बस. अरे वा, रक्षाबंधन सुरू झालं. वा. भूषण, अरे कुठे होतास? नयन केव्हापासून वाट बघते तुझी राखी बांधण्यासाठी. चल बस. नयन बांध बळा राखी. Ooh.
तुझ्याकडनं राखी बांधून घेणार नाही. ए मंगल, अगं तू कशाला आवरावर करती? गडी आहे की आपल्याकडं? तारक्का मी करते ना, होईल पटापट. महेंद्र, ए महेंद्र. जी तारक्का. बघ, आवाज दिला नाला का नाही गडी? ये बघ, रक्षाबंधनाचा कार्यक्रम झालेला आहे, तेव्हा इथलं समजा आवर आणि लादवी पुसून घे. त्याला पाणी आणि फडक दे. तारक्का, हे असं आहे, जरा कौतुक काय केलं याच, आता माजलाच की हा. अरे तिकडे राहिलं ना, हा ते बघ, हा हा तिकडे डाव्या अंगाला. अस नीट नीट. बघतो काय, ये ना पुसून, नाही तर पुन्हा ती फरशी खराब व्हायची. सुन बाई, येत आहे ना फडक. ध्यानातच नाही आलं बघ, चुकून झालं बरं का? अरे तू थांबू नको, पर पुसून घे, पुसून घे. हा तू कुठे चालली? लक्ष ठेवायला नको इथे. हा म्हणजे आता कसं बी झालं तरी तू या घरची सुनबाई आहे, तेव्हा नोकर काम करत असताना त्यांच्यावर ध्यान ठेवायला हवं. कुठे जाऊ नको, इथंच थांब, लक्ष दे. हा चालू दे. काय ग, एवढी घरच्या घरी राखी बनवलीस, सगळं केलंस आणि भावाला राखी नाही बांधलीस? जा भावाला राखी बांध. बांधीन नंतर. काय नंतर? मला तर वाटलं तुम्हा भाऊ बहिणींची रक्षाबंध तर भर पहाटे झाली असेल. कसं आहे, खूप जीव आहे ना तुमचा एकमेकांवर. तुझ्या सांगण्यावरून तुझ्या भावानी मला इथे अडकवलं केसमध्ये. तुझा नवरा तुझ्यापासून लांब राहावा हे तुला नको होतं, म्हणून तू तुझ्या भावाला सांगितलं आणि त्यांनी मला इथे केसमध्ये अडकवलं. अननोन नंबरवरून मला कॉल केला आणि माझ्या आणि पप्पांमध्ये त्यांनी गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगितलं ना, माझा दादा असं काही बी नाही करणार. लक्ष्मी तू एक काम कर, तुला एक बळणी पुरणार नाही आहे, तू 1000 बळण्या घे.
खडे टाकायला. मी खरंच सांगते, विश्वास ठेवा माझा. मी काय बी खोटं नाही बोलते आणि माझं मन सांगतंय ना, माझा दादा असं काहीच नाही करणार. तुला माहितीये तू कितीही प्रयत्न कर, माझा तुझ्यावर काळी मात्र विश्वास नाही. दादा, अरे खरं काय खोट काय काय बी कळत नाही बघ. तू बी काय खरं सांगत नाहीस, का करतोय असा? महेंद्र, तू लक्ष्मीकडून राखी का बांधून घेत नाहीयेस? हाव छोट्या सावकरीन बाई, जाऊ द्या की. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? त्रास होतोय लक्ष्मीलाही आणि मलाही. तुमच्या दोघांमध्ये जे काही असेल ना ते आजच्या दिवसात विसरून जा आणि लक्ष्मीकडून राखी बांधून घे. अहो तिच्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो तिला माहिती आहे मी का राखी बांधून घेत नाही ती. आणि मलाही माहित आहे, पण ती तुझी लहान बहीण आहे आणि रक्षाबंधन हे भावा बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक असतं. बहीण जेव्हा भावाच्या हाताला राखी बांधते तेव्हा त्याच्या दीर्घायुष्याची सुरक्षिततेची प्रार्थना करते. आणि भाऊ, भाऊ त्याच्या बदल्यात तिला काय देतो माहित आहे? संरक्षण. आजच्या या सणामुळे भावा बहिणींमध्ये एकात्मता, प्रेम आणि आदर वाढतो. म्हणून तरी राखी बांधून घे. सावकरीन बाई, हे सगळं तुम्ही तिला सांगा की अहो मी तिचा भाऊ आहे तर माझ्यासाठी पण तिनं काहीतरी केलं पाहिजे की. तुमच्यात जे वाद आहेत ना ते आजच्या दिवसात तरी बाजूला ठेव आणि राखी बांधून घे. बहीण असून सुद्धा भावाचं मनगट आजच्या दिवशी रिकाम राहणं चांगलं नाही रे. सावकरीन बाई, नाही जमणार. महेंद्र थांब, आज जर तू लक्ष्मीकडून राखी बांधून घेतली नाही तर मी यांना सांगेन की महेंद्र सांगितलेली कामं करत नाही, मग ते तुला कामावरून काढून टाकते. सावकरीन बाई, बघ आता राखी बांधून घ्यायची आहे ना, हॉलमध्येच थांब, जाऊ नकोस. मी लक्ष्मीला पाठवते. हा सांगितलेलं लक्षात आहे ना, नाहीतर मी ह्यांना सांगेन जर गेलास तर. होय. भैया, तू काय गिफ्ट दिलंय मला? तेच जे तुला आवडत. मला आवडत. हे माकड दिलंय तुम्हाला. हो तुला माकड दिलाय. तू हसतोस? थांब, आता या माकडानेच बडवते तू. अगं हे काय, अरे काम चालू आहे, डिस्टर्ब करू नकोस. माकड का दिलंस मला? अरे नको, ऐक ऐक ऐक, ते मग जोक आहे का? अगं ए नको, ए तू तू हे लक्ष्मी लक्ष्मी बघ तिला आवड जरा. बहिणीला काही सांगू नको. दादा, आपण बी आधी सारखं राहू की? तू का असं वागायलायस? ए वहिनी, तू आता तुझ्या नवऱ्याला वाचवायला मध्ये येऊ नकोस. तू सर आता तू बघच. नाही म्हणून तुला माकड दिलं होत. तुझं हे हसू आहे ना, मी ऑब्झर्व करतोय, खूप दिवसापासून ते कुठेतरी हरवलं होतं. मला पुन्हा लहानपणीची नयन बघायची होती. अशीच हसत रा. बाय द वे, हे तुझं गिफ्ट नाही. हे आहे तुझं गिफ्ट. ए, यात खेळणं नाही आहे ना? नाही, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक तानपूर आहे. आता काय आलं? मी गाणं सोडलंय. आणि तू गाणं सोडू नये म्हणून तुला मी हे आणून दिलंय. खूप छान गातेस तू, गाणं सोडू नकोस कधी.
लक्ष्मी, महेंद्र राखी बांधून घेण्यासाठी थांबलाय खाली. काय? चल. बस ना. दादा, मला ओवाळणी पाहिजे, पण जी मी मागेल ती. म्हणजे दादा, मला खरं खरं सांग, तू यांना कुठल्या वेगळ्या नंबरवरून फोन केला होता? दादा, तुला अक्षय कुमारची शपथ आहे. नाही, मी दाजींना नाही केला फोन. मग कोणी केला? नाही माहिती. जर दादांना फोन केला नाही, मग कोणी केला? कारण बाबा तर स्वतः फोन करून स्वतःला का अडकवतील? म्हणजे हा फोन करणारा कोणतरी वेगळाच आहे, पण कोण असं? चिचा घ्या, चिचा गोड गोड चिचा. हो हो हो, कळलंच नाही. आणि आई गो लागलो गो आई. अगं, लागलं तर नाही ना तुला? अरे नाही लागलं, पण याची पसरल्या की जमिनीवर. आता मी कसं ऐकू, काय करू? हो, इतक्या चिंचांचं काय करणार आहेस? इतके बाबा, आज सकाळपासून एक बी चीज इकली गेली नाही. आजी, पण तू ह्या वयात इतकी का धावपळ करतेस? काय करणार बाबा, बसून कोण खायला घालणार? पोटाची खळगी भरायला काहीतरी केलंच पाहिजे ना. तरी म्हटलं होत तुला, सकाळी न्यारीला जास्त खायला देऊ नको. कितीला चिंच? इसला वाटा देते. आणि सगळ्या 500 होतील. 500? अरे इतके? आणि इतक्या चिचा नेलास घरी तर तुझी आई ओरडणार तुला. नाही ओरडणार. नाही नाही, इतकं नको. असं फुकट खाणं चांगलं नाही. हे बघ, असा विचार कर की तुझा नातू तुला देतोय, आता तरी घ्या. बघितलं का, माझा जावई लाख मोलाचा आहे, म्हणून तर लक्ष्मीला संसाराकडे लक्ष दे म्हणून सांगितलं. देव तुझ भलं करो, तुझं घर पोराबाळांनी भरून जाओ. हे घ्या, आरामात उठ, सावकाश मी आहे. चला. एक काम करायचं,
होत आहे सगळं राहू दे आणि आराम कर जा. मी सगळं आवरते, नाहीतर आजारी पडशील का? आई, दादाला राखी बांधून घ्यायला तुम्हीच सांगितलं ना. अहो, आमचा दादा लई हट्टी आहे. एकदा ठरवलं ना का नाही करायचं, का कोणाचंच ऐकत नसतो. तुला काय वाटलं, माझा हर्षवर्धन कमी हट्टी आहे? आई, आई इथे. हे काय? चिंच? चिंच. लक्ष्मी? नाही 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 काय? औ नाही सासूबाई, तस काय ना काय करत. ओ नाही 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 आई, तसं नाही आहे. हे बघ, एक आजी वणवण फिरत चिंच विकत होती. मला खूप वाईट वाटलं म्हणून मी तिची सगळी चिंच विकत घेतली. चांगलं केलं. माहितीये मला. नाकावरती एवढा मोठा शेंड आहे तरी नाकावरचा राग काही खाली घसरत नाही. लक्ष्मी, हळव्या मनाचा आहे ग माझा हर्षवर्धन. आत्ताच बघितलं ना, कोण कुठली म्हातारी तिला मदत हवी म्हणून ह्या एवढ्या सगळ्या चिंता घेऊन आलाय. मी एक मागू तुझ्याकडे. विचारताय काय? मागा ना. लक्ष्मी, माझ्या हर्षवर्धनला जीव लाव. तो असा नाहीये ग, परिस्थितीमुळे तो तसा वागतोय. मला माहित नाही तो पुन्हा फॉरेनला जाऊ शकेल की नाही, पण तो जर इथे राहिला ना तर त्याला तुझ्यासारखा निर्मळ मनाचं बन करशील ना एवढं. आई तुम्ही नका काळजी कर, तुमचं हर्षवर्धन कधीच हरवू देणार नाही.